जिले में अतिक्रमण मुक्त अभियान तथा पेड़ वृक्षारोपण कार्यक्रम की घोषणा जिलाधिकारी ने अकोला में की। भूमि धारक की भूमि जो वर्षों से खेती कर रही है वो खेती को निष्कासन की संभावना से इनकार किया जा सकता है, इसलिए दलित पैंथर की ओर से जिलाधिकारी कार्यालय अकोला और उपविभागीय अधिकारी बालापुर इनको निवेदन देकर 2022 और 23 के खरीफ की फसल में बुआई के लिए परेशान ना होना पड़े ऐसा निर्देश दो, अन्यथा दलित पैंथर बिगर 712 संगठना जगदीश इंगले की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा। बिगर 712 शेतकरी संघटनेच्या वतीने आज बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा या गावच्या लोकांनी श्री निमा अरोरा ज्या जिल्हा अधिकारी मॅडम आहेत त्यांच्याकडे निवेदन सादर करून जी काही अतिक्रमण मुक्त मोहीम महसूल यंत्रणेचा राबवत आहे, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवत आहे, परंतु वर्षानुवर्ष आमच्या अनुसूचित जातीपैकी मातंग समाजाचे लोक असतील, अनुसूचित जातीपैकी बौद्ध समाजाचे लोक असतील, अनुसूचित जमातीपैकी आदिवासी पारधी कोरकू भिल पासेपारधी समाजाचे लोक असतील, यांनी वर्षानुवर्ष जमीन त्यांच्या कब्ज्यात आहे, दरवर्षी ते जमिनीची मशागत करून त्यावर जीवनावश्यक जिन्साची पेरणी करतात, परंतु सन 2022 आणि 23 खरीप हंगाम या वृक्ष लागवडीच्या नावाखाली ज्या वहीची जमिनी आहेत त्या निष्कासित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळं मी निमा अरोरा यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की शेतीसाठी असलेले अतिक्रमण वगळूनच तुम्ही अतिक्रमण मोहीम राबवा, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जर राबवायचा असेल तर जे स्थानिक स्वराज्य संस्थेला वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट प्राप्त झालं ते उद्दिष्ट प्राप्त झालेलं उद्दिष्ट जर पूर्ण होत असेल तर आमचे जे काही अतिक्रमणधारक आहे त्यांच्या सोयीनुसार ते 5-5, 10-10 झाडं त्यांच्या धुऱ्या बंधाऱ्यावर लावून तुमचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करतील, परंतु वृक्ष लागवडीच्या नावाखाली जर त्यांच्या जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न झाला तर दलित पॅंथरच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि संपूर्ण राज्यभर आंदोलन करू, कारण हा पोटापाण्याचा प्रश्न आहे, गावाकोसाबाहेर राहणाऱ्या लोकांच्या भाकरीचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे, जर त्यांनी सन 2022-23 खरीप हंगामात पेरणी केली नाही तर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून विद्यमान जिल्हाधिकारी यांनी त्या प्रकरणाची शहानिशा करूनच पुढील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घोषित करावा, अतिक्रमण मुक्त कार्यक्रम मोहीम जी काही इथलच्या 2 HO ने राबवलेली आहे त्या अतिक्रमण मुक्त मोहीममध्ये शेतीचे अतिक्रमण वगळूनच त्यांनी ते अतिक्रमण मुक्त मोहीम राबवावी, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन